ब्लॉकेजेस म्हणजे नेमके काय असतात आणि हे नेमके तयार कसे होत असतात? कसं होतं की आपल्याला पहिलं हे नीट समजून घ्यायला हवं की ब्लॉकेजेस हा एक वेगळा रोग आहे आणि हार्ट अटॅक हा एक वेगळा रोग आहे. बऱ्याच वेळेस आपण त्या दोन रोगांना एकत्र करून बघत असतो आणि कन्फ्युज होऊन बसतो. ब्लॉकेजेस ही चरबीची गुठळी आहे, हार्ट अटॅक ही रक्ताच्या गुठळीमुळे येते. चरबीची गुठळी माझ्या शरीरात जी निर्माण होते ही कोलेस्ट्रॉल मधून निर्माण होते. रक्ताची गुठळी जी माझ्या शरीरात निर्माण होते ही प्लेटलेटमुळे निर्माण होते. सो दोन्हीची घडवणूक आहे ती वेगवेगळी कारणांनी होते, ती एकाच कारणांनी होत नाही. सो ब्लॉकेजेस बेसिकली घडतात कसे, तर मी भरपूरसं अन्न जर खात असेल चरबीयुक्त, तर ती एक्सेस कॅलरी जी माझ्या शरीरात असते ही कॅलरी माझ्या शरीरात डिपॉझिट होते इन द फॉर्म ऑफ फॅट्स. ही फॅटची एकदा माझ्या शरीरातली घडवणूक जास्त झाली तर कुठे ना कुठेतरी ही फॅट एक्सेस अमाऊंटमध्ये ही स्टोअर केली जाते आणि कधी ना कधीतरी ती कुठल्या तरी इन्फ्लेमेटरी डॅमेज जर झालेला असेल आपल्या कुठल्याही रक्तवाहिनीत, तर त्याच्यामुळे एखादा ब्लॉकेज आपल्या शरीरात निर्माण होऊ शकतो. सो आता आपल्याला एवढं समजायला हवं की चरबीची गुठळी वेगळी, रक्ताची गुठळी वेगळी. दरवेळेस चरबीच्या गुठळीने रक्ताची गुठळी निर्माणच झाली पाहिजे, नॉट नेसेसरी.